आई की सभी सब्जेक्ट की प्रिपरेशन करने के लिए और सी एग्जाम पास होने के लिए सब्सक्राइब करें हमारे चैनल को और सबसे पहले नोटिफिकेशन पाने के लिए दबाए इस बेल आइकन को नमस्कार दोस्तों स्वागत है आप सभी का यूट्यूब पर और आप लोग देख रहे हैं आई अपडेट्स तो तो यहाँ पर आप लोग देख सकते हैं आई इंस्ट्रक्टर भर्ती जो कि महाराष्ट्र में चल रही है इसमें सीबीटी टू फॉर्म डेट की जो डेट है वो एक्सटेंड कर दी गई है और नए ऑप्शंस कौन कौन से आने वाले हैं और आने वाले हैं उसके साथ साथ न्यू ट्रेड ऐड होंगे या नहीं होंगे उसके साथ साथ पेमेंट फेल्योर वालों का इशू जो भी है उसका क्या हल निकाला जाने वाला है तो ये सारी चीज़ें हम यहाँ पर देखेंगे मराठी और हिंदी दोनों में तो चीज़ें चलो चलो दोस्तों हम क्या करते हैं डी की वेबसाइट के ऊपर जाएंगे और वहाँ पर आपको क्या क्या ऑप्शन देखने को मिल रहे हैं। और उसमें किन किन चीज़ों को ध्यान में रखकर बनाया गया है तो चलिए दोस्तों देख लेते हैं तो यार कुठबी सही और ऑथेंटिक जो की नोटिफिकेशन आपको आपण हे तो आपको सिम्पली जी आपली डी वी टी जी वेबसाईट आहे त्याच्यावरती यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला लगेच चालू घडामोडीवरती क्लिक करायला पाहायला मिळतं तुम्हाला काय काय हवं आहे काय नाही हवं तर याच्यामध्ये तुम्हाला जे अपडेट असेल लेटेस्ट अपडेट ते वरती पाहायला मिळेल त्याच्यानंतर खाली पण तुम्ही पाहू शकता टेस्ट सेंटरचं पण या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सी बी टी टूचं जे एक्सटेन्शन फॉर्म दिलेलं आहे याच्यामध्ये आपण आता पाच चौदा तारखेलाच आलेलं आहे काल आलेलं आहे रात्री पाचच्या नंतर तर याच्यामध्ये सिंपल पहा सरळ सरळ सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगलेल्या आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत परिपत्रक क्रमांक नऊचा आहे तर भरपूर परिपत्रक आले त्याच्यामुळं गोंधळ हा भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे थोडक्यात जर पाहायला गेलं तर काही मुलांचे एक एकच फॉर्म भरून झाले त्यांना पाच चार फॉर्म भरायचे होते तर पहा या ठिकाणी काय सांगितलं आहे की चौदा सत्तावन्न गटक संवर्गातील पदे भरण्याकरता सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी जी संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्यामध्ये सदर जाहिरातीच्या अनुषंगाने व्यावसायिक चाचणी करता अर्ज सादर करण्यासाठी चौदा तीन दोन हजार तीन ते दोन हजार तेवीसपर्यंत असलेल्या मुदतीस अठरा तीनपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे ज्या दिवशी व्यक्तींकरता जाहिरातीमध्ये त्यांच्या जा ज्या दिव्यांग आहेत त्यांच्या भाग दिव्यांगसाठी पण तोच डेट दिलेला आहे असं कुठलंही नाही आहे म्हणजे जी चौदा तारीख होती ती अठरा केलेली आणि दिव्यांगांसाठी पण काय केली आहे आरक्षित पदे नाहीत तथापि सदर उमेदवार त्यांच्या सामाजिक खुल्या प्रवर्गात व्यवसायचं असणे हां आता जे दिव्यांग होते त्यांची जर पदे नसतील किंवा नाहीतच म्हटलेले आणि याच्यामध्ये आरक्षित पदे तर ते काय करू शकतात खुल्या प्रवर्गात अप्लाय करू शकतात म्हणजे खुल्या प्रवर्गातून ते लढत देऊ शकतात त्या ठिकाणी किंवा कॉम्पिटिशन करू शकतात तर पा सदर मुदतवाढ संपुष्टात आल्यानंतर ज्या उमेदवारांनी व्यावसायिक चाचणी सी बी टी टू करिता परीक्षा शुल्क भरून पोरपूर अर्ज सादर केले असतील अशा उमेदवारांना परीक्षा केंद्र तसेच यापूर्वी सी बी टी टू करिता परीक्षा शुल्क अदा केलेल्या पदांमध्ये वाढ कराव्यायच्या असल्यास परीक्षा शुल्क अदा केलेल्या पदांमध्ये वाढ करावयाची सुविधा सी बी टी वन ॲप्लिकेशनमध्ये पात्र ठरलेल्या पदांच्या मर्यादेत संबंधित उमेदवाराच्या लॉग इन आय डीमध्ये वीस आता वीस मार्चला आणि तेवीस मार्चला परत पोर्टल ओपन होणार आहे मित्रांनो रात्री बारा वाजेपर्यंत आणि त्याच्यामध्ये पहा काय काय केलं जाणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला यापूर्वी सी बी टी टू परीक्षा शुल्क अदा केलेलं पाहिजे अदा केलेलं पाहिजे किंवा त्याच्यात वाढ किंवा कमी जास्त किंवा चेंजेस करता येणार आहेत त्याच्यानंतर नवीन पेमेंटचं इथं काही ऑप्शन दिलेला नाही त्यांनी पण याच्यामध्ये जर तसं पाहायला गेलं ते दोन्ही ऑप्शन या ठिकाणी ओपन होतील कारण ह्यांनी त्याच्यामध्ये तसंच सांगितलेलं आहे उप तथापि याकरिता उमेदवारांनी आठ तीन ते अठरा तीन या कालावधीत व्यावसायिक चाचणीकरिता किमान एका पदासाठी परीक्षा शुल्क अदा करून परिपूर्ण अर्ज सादर केलेला असणे आवश्यक राहील म्हणजे काय केलेलं आहे की के एका तरी पदासाठी तुम्ही परीक्षा शुल्क भरून अर्ज सादर केला असेल तरच त्याला एडिटचा ऑप्शन मिळेल आणि एडिट ऑप्शन मिळाल्यानंतर तो न्यू ट्रेड पण ॲड करू शकतो त्याचबरोबर एडिट ऑप्शन मिळाल्यानंतर तुमचा जो पेमेंट फेल्युअर इश्यू आला आहे तो पण तोपर्यंत क्लिअर होऊन जाईल आणि जे सात दिवस म्हटलेले सेवन वीकमध्ये तो रिटर्न येतो आहे तर ते रिटर्न पण आलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि नवीन काय आता जर ह्याच्यामध्ये पाहिलं न्यू ट्रेड आणि तुमचं जे ॲडिशन करायचं आहे तुम्हाला तेही पाहू शकता आता याच्या सर्वांच्या ह्या मुदतीनंतर जर तुम्ही पाहायला गेला तेवीस तारीख लास्ट आहे आपल्या फॉर्मची असं समजू शकतो आपण तर ती वीसनंतर तीस दिवस पकडून आपली एक्झाम थर्टीन डेजमध्ये स्टार्ट व्हायला काही अडचण नाही आहे कारण की जर सी बी टी वनचं जर आपण जर प्रोसेस पाहिली मित्रांनो तर त्या ठिकाणी पण काय केलं होतं की सतरा ऑगस्टला आपलं काय झालं होतं ॲडव्हर्टाईज आली होती ठीक आहे सतरा ऑगस्टला आल्यानंतर सप्टेंबरमध्ये पंधरा ते वीस तारखेला वीस तारखेच्या सतरा ते अठरा सप्टेंबरला म्हणजे एका महिन्यानंतर फॉर्म सुरू झाल्याच्या तारखेच्या आतच म्हणजे जी फॉर्मची डेट सुरू झाली ती सतरा ऑगस्टला ती सतरा सप्टेंबरला आपले हॉल तिकीट आलते म्हणजे तीस दिवसात हॉल तिकीट आलते आता सुरुवात झालेली आहे आता तिथं या ठिकाणी पा आपली सुरुवात झाली आठ तारखेला किती तारखेला झाली आहे हां आठ तारखेला सुरुवात झालेली आहे तर आठ तारखेला या ठिकाणी आपण पाहू शकता आपली फॉर्मची डेट आठ तारखेला सुरू झाली तर माझं असं म्हणणं आहे की आठ एप्रिलला आपले सी बी डी टूचे हॉल तिकीट्स येणार आहेत मित्रांनो तर आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि डायरेक्टली अथेंटिकेट ऑथेंटिक जे स्टडी मटेरियल तेच करा आणि तेच कोर्सेस घ्या आणि आपणही टेस्ट सिरीज आणि कोर्सेस लाँच करत आहोत मित्रांनो तेही पाहिजे असेल तुम्हाला एक ते दोन दिवसात या आपल्या ज्या चॅनलच्या नावाने तुम्हाला ॲप पण पाहायला मिळेल आणि सर्वात कमी अत्यल्प फीमध्ये मी तुम्हाला ते सादर करणार आहे आणि तुमची जी प्रिपरेशन आहे ती एक राईट वेमध्ये आपण पूर्ण करून घेणार आहोत तेही या तुम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे तर मित्रांनो पहा तुम्ही प्लेस्टोरवरूनही घेऊ शकता किंवा तुम्हाला त्याची लिंक देण्यात येईल आज किंवा उद्या तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन होऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये आपलं टेलिग्राम ग्रुप आहे आय टाय अपडेट्स चॅनल नावाचं तर या ठिकाणी तुम्हाला प्युअरली स्टडी मटेरियल पाहायला मिळेल सर्व प्रकारचं त्याचप्रकारे तुम्हाला गायडन्स आणि हेल्प पण ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे नाईन नाईन सिक्स झिरो नाईन नाईन सिक्स झिरो नाईन नाईन एट झिरो फोर सेवन ठीक आहे हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरण्यास संदर्भात असेल किंवा कुठल्याही संदर्भात असेल त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हेच अपडेट होतं जर काही नवीन आलं तर तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल तर या ठिकाणी मी थांबतो थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र